विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकानं जादा उमेदवार टाकलेला. भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट त्यांच्याकडेही स्वतःची मतं नाही. शिंदे गट त्यांच्याकडेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही. महाविकास आघाडीने 3 उमेदवार उभे केले. काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची मतं नक्कीच आहे. पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकलेले आहेत. 23 मतांचा कोटा आहे आणि मला पूर्ण खात्री सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. स्वतः माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र डेंजर झोन मध्ये आहे का? भावना गवळीला पुन्हा चान्स दिलाय, पंकज मुंडेला पुन्हा चान्स दिलाय, पडल्यावर नाही. बघा, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मी महाविकास आघाडीच्या 3ही उमेदवारांविषयी खात्रीनं सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार 3ही उमेदवार हे निवडून येतील. बघा, काँग्रेसची मतं फुटू शकतात, मग भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट यांची मतं फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही? ते का आकाशातून पडले आहेत? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार फुटू शकतात ना. फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात. काँग्रेसचीच मतं फुटणार, अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये. गणपत गायकवाड जन्मदिन येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतं जाण्यासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर. गणपत गायकवाड मनाने मग कोणासोबत आहे ते आता मी कसं काय सांगू? ते मी कसं काय सांगू? ते मी सांगू शकत नाही.